नमस्कार, मी डाके सर, तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलच्या मंचावरती स्वागत आहे. आज आपण जात, जाती, जातीव्यवस्था आणि जात पंचायत या अनुषंगाने भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉक्टर जी एस घुरिये यांनी मांडलेले विचार आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. म्हणजे आपलं टायटल असं होईल की डॉक्टर जी एस घुरिये यांनी जातीविषयक मांडलेले विचार आणि त्या जातीविषयक विचाराच्या अंतर्गत जात, जाती, जातीव्यवस्था, जात पंचायत या संकल्पना येत असतात. डॉक्टर जी एस घुरिये ज्या कालखंडामध्ये जीवन जगले, म्हणजे त्यांचा कालखंड आपल्याला माहीत आहे 1893 ते 1983, म्हणजे एकूण त्यांना 90 वर्ष एवढं आयुष्य लाभलेलं होतं. पण ज्या कालखंडामध्ये जातीव्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी लिखाण केलं, आपले विचार मांडले, तो कालखंड हा स्वातंत्र्यपूर्व कालखंड आहे. म्हणजे इसवी सन 1932 डॉक्टर जी एस घुरिये यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया, म्हणजे भारतातील जाती आणि वंश या संदर्भानं एक पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये त्यांनी भारतातील जातीचा उगम, म्हणजे भारतीय जातीचं मूळ, भारतीय जातीव्यवस्थेचे स्वरूप, भारतीय जातीव्यवस्थेतील परिवर्तन आणि त्या संदर्भातील कारणे यांचा संपूर्ण उहापोह केलेला आहे. कालखंड 1932. त्या अनुषंगाने त्या धर्तीवरती डॉक्टर जी एस घुरिये यांनी जातीविषयक जे विचार आपले मांडलेले आहेत ते इतर विचारवंतांनी मांडलेल्या विचारांपेक्षा कसे वेगळे आहेत त्या अनुषंगाने आपल्याला या गोष्टीकडे बघायचं आहे. हे बघत असताना किंवा या जातीव्यवस्थेच्या संदर्भामध्ये डॉक्टर जी एस घुरिये आपले विचार मांडत असताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे जातीव्यवस्थेची मीमांसा केली आहे. या जातीव्यवस्थेची मीमांसा करत असताना डॉक्टर जी एस घुरिये पहिला मुद्दा असा मांडतात की जातीव्यवस्थेमुळे समाजाचे खंडात्मक विभाजन झाले. मुद्दा कसा आहे की जातीव्यवस्थेमुळे समाजाचे खंडात्मक विभाजन झाले. व्यक्तीला जन्माने आपली जात प्राप्त होते आणि ही मेल्यानंतर सुद्धा जात नाही, ती जात जी जन्माने प्राप्त होते आणि मेल्यानंतर सुद्धा ज्यांची जात नाही ती जात ही माणसाच्या आयुष्यभर तर टिकून राहतेच, पण या जातीमुळं समाजाचे वेगवेगळ्या गटामध्ये, खंडामध्ये कशा पद्धतीने विभाजन झालेलं आहे की पूर्वी ब्राह्मण हा समाज एक संघ होता, पण कोकणात राहणारे कोकणस्थ, देशावर राहणारे देशस्थ, सरस्वती नदीच्या तीरावर राहणारे सारस्वत, कर्हाडच्या आसपास राहणारे कर्हाडी ब्राह्मण, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या खंडामध्ये समाजाचं विभाजन झालेलं आहे. म्हणजे जात ही अशा प्रकारची एक व्यवस्था आहे की त्या व्यवस्थेमुळे समाजाचं वेगवेगळ्या खंडामध्ये विभाजन झालेलं आहे. त्यांनी दुसरा मुद्दा मांडत असताना असं सांगितलं की जात व्यवस्था ही एक सोपान परंपरा आहे. सोपान परंपरा या पद्धतीचा अर्थ सांगत असताना डॉक्टर जी एस घुरिये ही श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाच्या तत्वाची मांडणी करतात, उच्च नीचतेची मांडणी करतात. श्रेष्ठ आणि कनिष्ठ किंवा उच्च आणि नीच अशा प्रकारचा भेदभाव जातीव्यवस्थेमुळे समाजामध्ये निर्माण झाला. उच्च असणारी जात आपण इतरांपेक्षा कुणापेक्षा तरी श्रेष्ठ आहोत अशा प्रकारची भावना जात ही व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण करत असते. कारण जातीमुळे आणि वेगवेगळ्या खंडात्मक झालेल्या विभाजनामुळे प्रत्येक जातीमध्ये उपजाती आणि पोटजाती निर्माण झाल्या
आणि या उपजातीतील आणि पोटजातीतील सुद्धा लोकांना असं वाटायला लागलं की आपण कुणापेक्षा तरी श्रेष्ठ आहोत, आपल्यापेक्षा कुणीतरी कनिष्ठ आहे. आणि त्यामुळे या लोकांच्या मनामध्ये किंवा भारतीय लोकांच्या मनामध्ये एक स्वश्रेष्ठत्वाची भावना की मी श्रेष्ठ आहे, स्वतः मी कुणापेक्षा तरी श्रेष्ठ आहे अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणजे सोपान परंपरेमुळे श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण तर झालीच, पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्वश्रेष्ठत्वाची भावना मी इतर जातीपेक्षा श्रेष्ठ आहे ही भावना जातीव्यवस्थेमुळे माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली, जी ज्या कालखंडामध्ये लागू होती 1932 कालखंड, ती आजही चालत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 1932 साली या डॉक्टर जी एस घुरे यांनी मांडलेली ही संकल्पना, जातीविषयीची मांडलेले विचार आजसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये त्याची तीव्रता कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत असेल, परंतु ती आजसुद्धा स्वश्रेष्ठत्वाची भावना लोकांच्या मनामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. डॉक्टर जी एस घुरे जातीविषयक विचार मांडत असताना तिसरा मुद्दा अशा पद्धतीने मांडतात की सामाजिक आणि धार्मिक अपात्रता, सामाजिक आणि धार्मिक अपात्रता, आणि त्यामुळे काही ठराविक लोकांना विशेष अधिकारांचं केलं गेलेलं प्रदान, सामाजिक आणि धार्मिक अपात्रता म्हणजे पवित्र आणि अपवित्र या ज्या संकल्पना आहेत ह्या जातीच्या आधारे ठरलेल्या आहेत. कनिष्ठ जात आणि वरिष्ठ जात, किंवा समजण्यासाठी आपण उच्च जात आणि निच्च जात, आणि तत्कालीन शब्द आहे, तत्कालीन वापरला गेलेला सवर्ण अस्पृश्य, म्हणजे अस्पृश्य समजल्या तत्कालीन अस्पृश्य समजल्या गेलेल्या समाजाला कुठल्याही प्रकारचे धार्मिक किंवा सामाजिक मुक्त संचार नव्हता. धार्मिक आणि सामाजिक यावरती त्यांच्या निर्बंध आलेले होते. धार्मिक बाबतीमध्ये आणि सामाजिक बाबतीमध्ये कोणत्या वेळेला या तत्कालीन असणाऱ्या अस्पृश्य समाजाने घराच्या बाहेर पडावं या संदर्भात सुद्धा अलिखित नियम होते आणि ते पाळले जात होते. एवढंच नाही, लोकांचा स्पर्श करणं हे जर विटाळ समजलं गेलं होतं प्रत्यक्षात, एवढंच नाही तर त्या लोकांचा सावलीचा स्पर्शसुद्धा विटाळ समजला गेलेला होता. म्हणजे जाती व्यवस्थेमुळे एवढे अनिर्बंध व्यक्तीच्या व्यवहारावर, वागण्यावर, संचार करण्यावर लागलेले होते की त्यांना कुठल्याही प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक, पवित्र आणि अपवित्र या संदर्भामध्ये निर्माण केलेली ही बंधनं पाळावी लागत होती. म्हणजे जाती व्यवस्थेने घालून दिलेली ही बंधनं ही लोकांना पाळावी लागत होती. यापुढील मुद्दा मांडत असताना डॉक्टर जी एस घुरे यांनी आहारविषयक संकल्पना मांडली. आहारविषयक संकल्पना नुसती मांडली नाही तर सामाजिक संबंधावर निर्बंध कशा पद्धतीने जातीव्यवस्थेने घातलेली होती याचा सुद्धा उहापोह केलेला आहे. डॉक्टर जी एस घुरे जेव्हा जातीव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडत असतात त्यावेळेला ते असं म्हणतात की उच्च नीचता ही व्यक्तींच्या मनामध्ये किंवा प्रत्यक्ष व्यवहारात निर्माण झालेली होतीच, त्यामुळे सामाजिक संबंध आपले कशा पद्धतीचे असावेत. एवढंच नाही तर या लोकांनी, आपण ज्यांना नीच किंवा कनिष्ठ समजतो त्या लोकांनी आहार कशा पद्धतीचा घ्यावा याविषयी सुद्धा निर्बंध होते. आहार कशा पद्धतीचा घ्यावा एवढंच नाही तर एखादी कनिष्ठ जातीतील व्यक्ती वरिष्ठ जातीतील व्यक्तीच्या शेतामध्ये काम करीत असेल तर त्या व्यक्तीला, शेतामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला शेतामध्ये घेतलं जायचं, परंतु ती शेतामध्ये काम करणारी व्यक्ती घरामध्ये येऊन त्या प्रत्यक्ष वरिष्ठ समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नव्हती. हार विषयक
त्यांची असणारी संकल्पना आणि सामाजिक निर्बंध. एखाद्या विशिष्ट जातीकडून कोणत्या विशिष्ट जातीने अन्न ग्रहण करावे किंवा अन्न घ्यावे यावरती एक विशिष्ट अशा प्रकारची आचारसंहिता होती. म्हणजे कनिष्ठ जातीतील व्यक्तीकडून वरिष्ठ जातीतील व्यक्तीकडून म्हणजे तत्कालीन नीच समजल्या गेलेल्या किंवा अस्पृश्य समजल्या गेलेल्या व्यक्तीकडनं उच्च समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडनं अन्न घेऊ नये किंवा अन्न ग्रहण करू नये अशा प्रकारचा एक अलिखित नियम किंवा अशा प्रकारची एक आचारसंहिता निर्माण झालेली होती. एवढंच कशाला, जेवणाच्या वेळेला सुद्धा जेव्हा याला अन्न द्यायला दिलं जायचं त्यावेळेला याची वाटी आणि ताट वेगळं ठेवलं जायचं. आणि सामाजिक निर्बंध अशा प्रकारचे होते की एखाद्या लहान मुलाने तत्कालीन समजल्या गेलेल्या अस्पृश्य व्यक्तीला स्पर्श केला तर तो विटाळ समजला जायचा. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये ज्या वेळेला जातीव्यवस्थेच्या संदर्भामध्ये डॉक्टर खुरिये विचार करत होते त्यावेळेला होती. आणि पुढील मुद्दा मांडत असताना डॉक्टर खुरिये असं म्हणतात की व्यवसायाचं निश्चितीकरण जातीव्यवस्थेमुळे झालेलं होतं. कुठल्या व्यक्तीनं कुठल्या प्रकारचा व्यवसाय करायचा हे त्याच्या जन्मावरनं करायचं ठरायचं. म्हणजे कसं, एखाद्या जातीतील व्यक्तीचा वडील जो पारंपरिक व्यवसाय करत होता, रूढी आणि परंपरेनं जो त्याचा व्यवसाय चालत आलेला होता, तोच व्यवसाय त्या मुलाला चालू ठेवावा लागायचा. फॉर एक्झाम्पल, की सोनाराच्या मुलानं सोनाराचा व्यवसाय करायचा, लोहाराच्या मुलांनी लोहाराचा व्यवसाय चालू करायचा, सुताराच्या मुलांनी सुताराचा व्यवसाय चालू ठेवायचा. अशा प्रकारची रूढी प्रथा परंपरा या देशामध्ये जातीव्यवस्थेमुळे निर्माण केलेली होती. व्यक्ती कितीही कुशल असू देत, कितीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा असू देत, परंतु जातीव्यवस्थेमुळे त्याला बंधनं घातलेली होती. की त्याचा असणं त्याच्या आईवडिला त्यांच्या वडिलाचा असणारा व्यवसाय किंवा रूढी परंपरागत चालत आलेला व्यवसाय तोच त्याला पुढे चालू ठेवावा लागायचा. आणि जातीव्यवस्थेच्या संदर्भामध्ये डॉक्टर जी एस गुरिये पुढील मुद्दा असा मांडतात की आंतरविवाही गट या शब्दाचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला आपला विवाह करायचा असेल तर त्याला जातीतील व्यक्तींशीच विवाह करावा लागत असेल किंवा आपला जोडीदार आपल्या जातीतीलच निवडावा लागत असेल. म्हणजे जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य नव्हते, जातीव्यवस्थेने ही बंधन घातलेलं होतं. जर एखाद्यानं जोडीदार निवडण्याच्या या निर्बंधाला डावलून विवाह केला तर त्याला जाती बहिष्कृत केलं जायचं. त्या दाम्पत्याला कुठल्याही गोष्टीचा फायदा किंवा कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात त्याच्याशी संपर्क ठेवला जायचा नाही, त्याला एकदम बहिष्कृतच केलं जायचं. जात पंचायतीच्या माध्यमातून यावरती मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातलेले होते. म्हणजे एकंदरीत विचार करत असताना डॉक्टर जी एस गुरिये यांनी जातीविषयक मांडलेली ही जी संकल्पना आहे किंवा या संदर्भामध्ये मांडलेले आपले जे विचार आहेत हे इतरांनी मांडलेल्या विचारांपेक्षा कसे वेगळे ठरतात हे वरील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लक्षात येतं. मित्रो, डॉक्टर जी एस गुरिये यांनी मांडलेले जातीविषयक विचार अशा पद्धतीने या मुद्द्यांच्या आधारे आपण विश्लेषित केले. एक नम्र निवेदन, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे वेगवेगळे विचारवंतांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं सबस्क्रायबिशन हे माझं प्रोत्साहन वाढवते. तोपर्यंत धन्यवाद.